तमाम कार्यकर्ता बरोबर अध्यक्ष आनंद परांजपे पे पोलीस स्टेशन आलो आणि रायपूर येथे कालीचरण बाबा यांनी राष्ट्रपिता बरोबर आहे त्यांच्या विरुद्ध जे उद्गार काढले जे अपशब्द वापरले त्याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवला त्याचबरोबर त्या हत्येचं समर्थन करत त्यांनी नथुराम गोडसेबद्दल गौरव उद्गार काढले त्यानंतर दुसऱ्या दिवशी परत त्यांनी त्या वक्तव्याचं समर्थन केलं आणि माझ्यामध्ये जे येतील त्यांना मी कापून टाकीन अशा प्रकारचं वाक्य झालं. त्याच्या आधी झालेल्या भाषणांमध्ये त्यांनी धार्मिक द्वेष पसरेल अशी भाषा वापरली त्यानिमित्त त्यांच्यावरती मी स्वतः गुन्हा नोंदवलेला आहे. कलम 294 295 298 505 2 506 2 34 ऑफ IPC अशी 6 कलमं आम्ही दाखल झालेली आहेत. आता पुढची कारवाई पोलीस करेल. तर सनातनकडनं नेहमीच असे वक्तव्य येतात त्यामुळे कुठेतरी कारवाई या राष्ट्रवादी काय एकंदरीत कशा प्रकारचा त्यांना पाठ. मी जे नोंदवलं आहे ते कालीचरण विरुद्ध नोंदवलं आहे. सर काल अधिवेशन पार पडलेलं आहे आणि अधिवेशन पार पडत असताना विद्यापीठ सुधारणा कायद्यावरती चर्चा झालेली होती आणि त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी जे महाविकास आघाडी आहे त्यांना खडे बोल सुनावलेले आहेत आणि हे जर सरकार बरखास्त केल्याशिवाय केलं नाही तर मी माझं नाव बदलून ठेवेन अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. तर भाजपचा नेमका प्लॅन काय आहे? मला माहीत नाही त्यांचा प्लॅन काय आहे पण राष्ट्रपती आणि पंतप्रधान दोघेही सुधीर मुनगंटीवारांचं ऐकतात असं ध्वनीत होत आहे. माहीत नाही आता राष्ट्रपतींच्या कानात मुनगंटीवार काय सांगतील. सर मुख्यमंत्र्यांच्या पत्रावरती राज्यपालांनी व्यक्त केली आहे. फक्त कालीचरण चालू आले होतो इतर कुठल्याही प्रश्नाची उत्तरं द्यायला. 5506 मी जे बोललो ते शब्द मागे घेणार नाही अशा प्रकारचं वक्तव्य केले आणि त्याचबरोबर त्यांनी इतरांना धमकावले की जे माझ्या मागमध्ये येतील त्यांना कापून टाकेल. अभिजित सारंग अभिजित सारंग बाबा मूळ राहणारा अकोला शिवाजीनगर ओल्ड अकोला या देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विरुद्ध अपशब्द केले वापरले व त्यांच्या झालेल्या हत्येचं समर्थन केलं त्याचबरोबर त्यांनी हे कृत्य करणाऱ्या नथुराम गोडसेंचंही अभिनंदन केलं. तो याच्यावरच थांबला नाही तर पत्रकारांनी त्याला दुसऱ्या दिवशी विचारल्यानंतर तो म्हणाला की मी माझ्या मताशी ठाम आहे. त्यांनी महात्मा गांधींविरुद्ध वापरलेले अपशब्द आतंकवादाला दिलेला पाठिंबा गोडसेचं केलेलं उदात्तीकरण हा संपूर्ण देशाचा अपमान आहे. महात्मा गांधींना जो त्यांनी अपशब्द वापरलाय तो मी तोंडातही घेऊ शकतो.
तुमच्या लॉ ऑफिसरला विचारा ना कुठली कलम लागतात त्याच्यावर.